ताजा ताजा पापलेट आहे, ताजा ताजा बावरी पहिलाच बसले का आला कोण टाईट पकडायचंय इसमें तेरा घर चला जाएगा कोण पकड हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमचा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आज चाललोय नायगावला, नायगावची जत्रा आहे. दाखवतो तिथं कसं काय असेल ते. तर इथनं वाशी स्टेशन, स्टेशनने डायरेक्ट नायगाव. दाखवतो तुम्हाला कसं काय जातो ते आणि कशी मजा असते. त्यांची पालखी खूप टाईम चालते, म्हणजे सकाळपर्यंत नाचतच असतात. दाखवतो तुम्हाला. आता चला जातो, निघतो इथनं घरातनं. पोचलो आता नायगाव स्टेशनला. इथनं जाऊ आता ते बाबा त्यांच्या घरी. बघूया, इथं हैराण केलेला पूर्ण ट्रेन मध्ये. केसा बिसांची सगळी वाट लावलेली. इथनं रिक्षा करू, रिक्षा पकडू आणि जाऊ. तर दाखवतो तिकडची कशी जत्रा असते, ती काय असतं. पालखी आहे आज, तेच जत्रा आणि पालखी एकच दिवस असतं असं वाटतंय, कन्फर्म नाही. दाखवतो आता तुम्हाला तिथं जाऊन. आवरी लोक, आवरी लोक दुकान दुसतच बरे खायला घुसले आणि त्याच काहीतरी पियाला खायला. आता पोचलोय घराजवळ. बोल आता, बोल पुढे बोल ना. हा करून काय, हा घर आहे, आमचं घर आहे पण आम्ही जात नाही. आता नाश्ता बिस्टा केलाय, आता चाललोय देवला जवळ पाया पडायला. बघितलं असेल तुम्ही वडा बिडा कसे बनवतात ते, म्हणजे इथं ना बनवतातच. बँडचा पण आवाज येत असेल पुढे तुम्हाला. चला आता जाऊया, दाखवतो. हा मंदिर आहे, फुल सजवलंय पूर्ण मंदिराला. रांगोली बिंगोली काढली आहे, बघू शकता तुम्ही कालीचं पुढे समोर. मध्ये शिवाजी महाराजाची मूर्ती बसवली आहे. आता आतमध्ये जाऊ आणि दर्शन करू, नंतर भेटतंय का नाही माहिती नाही आयला. चला आता जाऊन आतमध्ये दर्शन करूया.
हल्लू हल्लू पूर्ण पब्लिक याची चालू झाली आहे. पूर्ण फुल देऊळ भारी सजवलाय. इथं पालने बिलने लागलेत सगळे. दाखवतो आता त्या बाजूला, तिथं जाऊन दाखवतो. हल्लू हल्लू पब्लिक पण वाढते. आतमध्ये दर्शन करून झालं आता. इथं वैष्णवांच्या दक्षिण पीठाच्या प्रभू श्री रामचंद्रांच्या गादीवर आसनस्थ होण्यासाठी निमंत्रित केलं. त्या अयोध्या नगरीत शरयू नदी जातीराला धर्म दंड खांद्यावर दिला. हिंदुत्व क्रांती घडवण्याची राजी राजी त्या अयोध्या नगरीत फूल जत्रा भरले. फूल चाललो आता घरी. इथं पाय पडून झालं. आलोय जत्रातनं फिरून म्हणजे पाय पडून. तर खास सगळ्यांच्या घरी जाता येतं. एक हजार ही लोक घचारल्यान सगळेकडं नुसता खातान. सगळेकडं खातान. विनय खरं खरं सांग, भाव कधी घालास? बोल. दोन तुकड्या सुरमे, दोन तुकड्या पापलेट. बस आया पण आपला आपला ब्लॉग लागला. इथं पण आया पण फेमस झाल्या. फेमस फेमस मी आया पण नाही सोडला. आता ही पावभाजी पण नाही सोडली. पावभी कोलबी बिलबी खाताय. तर पावभाजी पण दिले. तर पावभाजी पण खायला घचरलाय. चार पाव दिलेला. त्याच्यांशी दोन पाव खाल्ले आणि तिसरा पाव चालू केलाय. यू पण जॉईन झालाय त्याच्यात. कंपनी देत नाही. कत्ती का होता? नॉन व्हेज तर खातस, व्हेज पण बघू नको. मारीन लागून लागल लागते. चालय सगळेकडे खाऊन घरी आलेलो. आता परत चाललोय देवला जवळ. तर बघू काय कसं असेल. दाखवतो तिथं जाऊन परत तुम्हाला. फुल डीजे विजे आहे सगळेकडे. या पाळण्यात पहिल्यांदा बसलोय. इथं एवढी भीती वाटतंय ना. पहिल्यांदा कुठल्या तरी पाळण्यात बसलोय. हो असा एवढा वर्तन आहे. गोलवाला जाम भीती वाटतंय. जाम भीती वाटतंय. वाटतंय बघू आता कसा एक्सपिरियन्स असेल या पाळण्याचा. पहिल्यांदा बघितलाय पण पहिल्यांदा हा पाळणा. बघू कसा एक्सपिरियन्स असतोय. फाटतंय पण जाम. कोण टाईट पकडायचं आहे? इसमें तेरा घर चला जाएगा. कोण पकड के रख बेटे. पूर्ण व्ह्यू दिसते. पूर्ण दिसते. बघू शकता तुम्ही पूर्ण. नाही अशी भीती वाटते ना. यो एवढा वरती आहे. आता चालू आहे.
आता पासून उतर उतर करायला लागली. फास्ट बोलता हो, माहिती नाही काय बोलता. पहिला चालो झाला झाला चालू. पहिला पहिला चालू. ताला चालू वहिला ताला चालू. ओ भाई वरती येते तशी पाटतं. योच होता तो पालना. योच लाईटीवर फोकस नाही होत. योच पालण्यात भीती वाटत होती एवढी. आता चाललोय परत बाबासांचे. तर एकच पालण्यात बसलेलो तर परत येऊ रात्री. छान भीती वाटत होती परत त्याच्यात. चला आता जाऊ काय जाऊ बिऊ नंतर परत येऊ. एक झोप पण काढले. आता चाललोय चवायला. फ्रेश हो कोण बिंडू आणि चव्हाला बसतो. आता पडून होतो. आता 12 वाजलेत. पुढचा दिवस चालू झाला. आणखी पालखी पूर्ण रातभर चालू असते. रात्री जाऊ पालखी जवळ पण दाखवतो तिथं कसं काय असतं. फुल 12 नाही सकाळी 4-5 वाजेपर्यंत असते आणखी पालखी. दाखवतो तुम्हाला. आता जवतो थोडं फ्रेश होऊन. फुल पापलेट आहे. फुल बिर्याणी आहे. सॅलड आहे. अजून येईल रास काय काय आहे. ए आवरे आवरी पापलेट एकदम ताजा ताजा आहे. मजा येणार आहे खायला. पकडून आणले. फुल ताजा ताजा पापलेट आहे. ताजा ताजा बाहुरी पहिलाच बसले खायला. सत्रन आल्यावर ही तो बारकी स्पोर व्हायलाय. दोघी जणी बसल्यात पाळण्यात. बघू आता कुठं जातोय. ते बलून पण घेतलेत हार्टचे शेपचे. बारकी स्पोर व्हायलंय इथं. बोटीत फिरून झाला. आता फालुदा घ्यायला थांबलोय. फालुदा खाऊ आणि परत जाऊ कुठेतरी फिरायला. इथं हवरीत झालंय. आज निस्ता खा खा काम केलंय. बस हे दोघी विपण. रात्री त्याच्यानंतर घरी रूम म्हणजे बाबासांच्या इथं आलेलो. तेव्हा काही शूट नाही केला. नंतर काय माहीत मला असं वाटलेलं का पालखी रातभर असते त्यांची. आता काय माहीत काय चेंज झालं त्यांचे नियम काय असतील ते. पर रात्री तिथंच होती. देवळाजवळच होती त्यांची पालखी. सकाळी 4:30 वाजता निघलेलो घरातनं. आता 7 वाजल्यात. वाशीला 7 वाजता पोचलो.
बेकार झोपलो नाही पूर्ण, कालपासून झोपलो नाही, आता जाऊन आंघोळ पण नाही करणार, डायरेक्ट झोपल. ब्लॉग एंड करतो हा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.